काय रे, काय झालं? अगं काही होत नाही, हाच प्रॉब्लेम. मी सतत पासवर्ड शोधायचा प्रयत्न करतोय, वेगवेगळे कॉम्बिनेशन करतोय, पण परवा तू ते स्केच दाखवलंस ना, ते नाणं असं माझ्या डोळ्यासमोर येते सतत. काय तुला हे पासवर्ड क्रॅक करत असताना ते नाण्याचं स्केच आठवतंय? अरे म्हणजे या पासवर्डचं आणि त्या नाण्याचं काहीतरी कनेक्शन आहे. हो प्लीज, अगं या दोन्ही गोष्टींचा अर्थार्थी काहीही संबंध नाहीये. तो पासवर्ड माझ्या कामाचा एक भाग आहे, ते नाणं या दोन्ही गोष्टींचा काय संबंध आहे? उगाच ते तुम्ही ना सारखं माझ्या डोक्याशी कानाशी ते नाणं 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 करताना म्हणून असं गोंधळ होतो. प्लीज आता मला जरा शांत राहू, त्या नाण्याचा विषय नकोय. खरंच श्लोक, किती हट्टी आहेस तू. प्रभू तुला मदत करण्यासाठी किती धडपडताय. त्यांनी साक्षात बुद्धिदेवतेला सुद्धा आणलं इथे तुझ्यासाठी, पण तू प्रत्येक गोष्ट उडवूनच लावतोस. मुळातला तुझा स्वभाव वर माझा प्रकोप. कसं होणार तुझं? जागा हो श्लोक लवकर आणि घे प्रभूंचं नाव अगदी मनापासून. बघ मग काय होईल. पण नाण्यातील कोड आणि पासवर्ड याचा संबंध असू शकतो ना? नाही म्हणजे प्रत्येक ऑप्शन चेक करायला हवा, हीच करेक्ट मेथड आहे. करेक्ट, सगळे ऑप्शन्स ट्राय करायला पाहिजेत, ही मेथड करेक्टच आहे. निदान तू तरी लॉजिकली विचार करतोस बरे, पण या दोन्ही गोष्टींचा अर्थार्थी संबंध नसताना उगाच ओढून तडून जोडायच्या, हे चूक आहे. श्लोक दादा, मी एकदा ट्राय करू का? नको, मी आता घरी जातो आणि कामाला लागतो, मला एकांत हवाय. कू मी येतो. अहो नका एवढी चिंता करू, निघेल काहीतरी मार्ग. श्लोक कडे मात्र खरंच बघवत नाहीये, इतकी चिडचिड करतोय. काय काय आता तो सध्या झालाय पासवर्डचा प्रॉब्लेम. आणखी काय त्याचा तो पासवर्डचा प्रॉब्लेम काय, त्याचं गांभीर्य आपल्याला नीट कळत नसलं तरी तो खूप दडपणाखाली येईल. हो आपण काय फारत परमेश्वराची प्रार्थना करू शकतो, अंगारखी आहे म्हणून त्या विघ्नहर्त्याची प्रार्थना करायची. पण तरी काय करू शकणार दुसरं? बस बस बस, पाणी सांग. बस चला का, पाणी आणतेस? मिळाला का रे पासवर्ड?